शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी आता प्रशासनाने शासनाच्या निर्णयानुसार अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार शहरामध्ये 9 केंद्रांवर दिवसभर आणि 4 केंद्रांवर 24 तास कोरोना चाचणीची सोय प्रशासनाने केली आहे. लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी या केंद्रावर जाऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले. औरंगाबाद शहरात मागील 11 महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. मध्यंतरी 3 महिने रुग्णांची संख्या घटली होती, मात्र आता पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला, त्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्याचवेळी पालिकेने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले, तसेच कोरोना चाचण्यांसाठी शहरात जागोजागी टेस्टिंग सेंटर सुरू केले होते. आता पुन्हा एकदा शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत शहरात 13 ठिकाणी कोरोना चाचण्या केल्या जात आहे. यातील 4 केंद्रांवर 24 तास तर उर्वरित 9 केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतले जातील. शहरातील सिडको NR आरोग्य केंद्र, सिडको N11 आरोग्य केंद्र, तापडिया ग्राउंड, रिलायन्स मॉल जवळ सिडको N2, जाधववाडी धूत हॉस्पिटल, राजनगर छावणी हॉस्पिटल या 9 केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चाचण्या करण्यात येणार आहे. तसेच मेलट्रॉन कोविड केअर सेंटर, पदमपुरा कोविड केअर सेंटर, क्लिअर कोविड केअर सेंटर, MGM कोविड केअर सेंटर या ठिकाणी 24 तास चाचण्या करण्यात येणार आहे.